पटना बैंड असू शकत नाही का? असं वाटी जर लावणीला जाऊन फेटा उडवते तर एखादी पोरगी पाठवली आमच्याकडे तशी पोकी लावणी तिला त्यांच्यावर काहीतरी मोठी मोठा त्यांना त्वरित अटक व्हावी ताबडतोब अटक व्हावी आणि त्यांच्यावर मोठ्यात मोठा 354 सारखा गुन्हा त्यांच्यावर नक्कीच दाखवावा अशी आमची अपेक्षा आहे. यात जर प्रशासनानं आताही जर दिरंगाई केली तर आम्हाला इथून पुढे म्हणजे आता आम्ही फक्त समन्वय ठराविक समन्वय काढले इथून पुढे जर त्यांच्यावर नाही कारवाई झाली त्या पद्धतीची तर आम्हाला मोर्चा काढण्याला भाग पाडेल प्रशासन आणि त्याला प्रशासन स्वतः जबाबदार असेल एवढं सांगायचंय. खूप विचित्र प्रकारची वक्तव्य त्याने केलेली आहे. मराठ्यांच्या पोरींना माझ्याकडे पाठवा मी त्यांना नाचायला शिकवतो हे खूप चुकीचं वक्तव्य आहे आणि या प्रकारची जर वक्तव्य आमच्या मराठा समाजातील राजकारण्यांकडून किंवा ठराविक कार्यकर्त्यांकडून झाली असती तर त्या लोकांनी काय केलं असतं तोडफोड केली असती. आम्ही आमची संस्कृती दाखवतोय सगळ्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने घेतोय याचा अर्थ आम्हाला म्हणजे मारामारी किंवा त्या सगळ्या अहिंसा कळत नाही असतला भाग नाहीये मॅडम. आम्ही शांततेच्या मार्गाने घेतोय प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं त्याला त्वरित अटक व्हावी एवढंच आम्हाला म्हणायचं एवढीच आमची मागणी आहे. प्लीज तुम्ही सहकार्य करा आणि त्यात मध्ये लक्ष घालू. अत्यंत गुंड महिलांना आश्रय देऊन कामगारांचे पगार न देणं आश्रमातलं कामगार पगार न देणं कामगारांनी पगार मागितले तर त्यांना कोंडून मारणं माझ्या माझ्या स्वतःच्या गावातल्या मारत होते त्याला त्यांनी कोंडून मारलं त्याच्या बिचारा काम सोडून गेला. जास्त आणि अत्यंत शिवराळ भाषेमध्ये तो माणूस अजूनही बेताल वक्तव्य करतो आहे त्याच्यावर काहीही बंधनं नाही आहेत असं दाखवतोय त्याला कुणीही काही करू शकत नाही. तो अजूनही आदरणीय पवार साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो सरळ म्हणतोय की मी पवार साहेबांना विचारतो की मी कोणाकोणावर अॅट्रॉसिटी दाखल करू त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी आहे म्हणून हे काहीही वागून आमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करणार आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आम्ही हातावर हात ठेवून बघत बसायचं का. किती दिवस अशा नीच लोकांना प्रशासन किंवा कायदा सपोर्ट करणारे आणि पाठी घालणारे हेच आम्हाला काही कळत नाहीये. किती दिवस शांतता आम्ही शांततेच्याच मार्गाने आम्ही सगळं करत राहायचंय काहीच याचं उत्तर आम्हाला त्याच्या अटकेतूनच हवंय मॅडम. दुसरं काही नकोय आम्हाला एवढंच आम्हाला सांगायचं होत नसल्यामुळे होते मॅडम कारवाई तो आहे आणि त्यातही जर अशा प्रकारची लोक समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जर प्रयत्न करत असेल परवाच एक जोशी नामक युवक किंवा व्यक्ती त्यानं मराठा आरक्षणावर मराठा आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर त्यानं जी मोठीच्या मोठी पोस्ट मानव मागासवर्गीयांचे अभिनंदन या प्रकारची जी मोठीच्या मोठी पोस्ट केली त्या संदर्भात आम्ही ठराविक निवेदन दिलं गुन्हे दाखल करा यासाठी विनंती केली अर्ज केले पण त्याच्यावरही कुठलाही प्रकारचा ठराविक असा काही हालचाल नाही घेतली गेलेली. मग मॅडम आम्ही करायचंय का आणि कुणाकडे दाद मागायची या लोकांच्या पद्मश्री किंवा बाकीचे सगळे हे जे काही पुरस्कार आहेत ते घेऊन मानानं जगावं समाजामध्ये त्यांच्या जेवढ्या लायकत नाहीये ते स्वतः सिद्ध करतायत त्यामुळे आम्हाला आम्ही प्रशासनाला पूर्ण विनंती करतोय की पुरस्कार काढून आश्रम त्यांच्याकडे ठेवायचा नाही महिला समजा त्यांना स्त्री नारीचा सन्मान करता येत नसेल तर मराठा समाज हा संबंध महाराष्ट्रभर आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. तर आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांचा पद्मश्री काढून तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी आणि स्त्री नारीला तुम्ही मॅडम त्यांच्या आश्रमामध्ये 5 गुन्हे आधी भरत करायची नोंद झालेली त्यांच्यावर ती कालिका मुलीने केलाय काल ही जी हे झाली त्याच्यानंतर कालिका मुलीने केलाय तर मला वाटतं त्यांच्या आश्रमाची आधी चौकशी व्हावी आणि त्यांना अटक व्हावी आश्रम त्यांच्याकडून काढून घ्या गोष्टीला कोणी प्रोत्साहन दिलं जात आहे जास्तीत जास्त त्याच्या पाठीमागे शोध त्याचा शोध घेणं गरजेचं माणसाला पहिल्यांदा अटक